सो ये सब अब हमको क्लीन करने का है और ये बहुत बड़ा टास्क है हमारे लिए। इसके उस साइड भी बहुत सारा सामान है। हेलो सगळ्यांचं स्वागत आहे आपला रश्मीज कॅफे या यूट्यूब चॅनल वरती। तर मी आहे सध्या दुकानात आणि इथं आमची सुरू आहे सगळी साफसफाई। सगळीकडे पसारा आहे, आम्ही साफ करतोय सगळं। कालपासून साफ करतोय, काही सामान हलवलंय, काही भंगारातलं सामान काढलंय। इथे आधी गॅरेज होतं जिथे आम्हाला आता नर्सरी चालू करायची आहे आणि नर्सरीसाठी आम्ही आता काही झाडांचं प्लांटिंग केलं आहे, जसं तुम्ही काही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहत असाल। बट या नर्सरीची कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे, ती मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आणि या नर्सरीच्या माध्यमातून एक खूप छान उद्देश आहे आमचा की तो तुमच्यासोबत मी आत्ता शेअर नाही करणार, पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शेअर करेल जेव्हा आपलं सगळं रेडी होईल सेटअप तेव्हा। पण आत्ता सध्या आम्ही प्लांट जे आहे ते काही लावले आहेत आणि भरपूर प्लांट्स आम्हाला आणायला जायचं आहे। सो आम्ही आता ते होलसेलरचे नंबर शोधतोय आणि काही होलसेलरचे नंबरसुद्धा मिळाले आहेत, जस्ट डायलवरून वगैरे आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे काही यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून। सो आता ते प्लांट सगळे आणायचे आहे आणि ते सगळं काही सेटअप झाल्यावर मी तुमच्याशी शेअर करेल। सो आता इथचा साफसफाईचा व्हिडिओ म्हणजे कसं आम्ही दुकान साफ करतोय ते मी तुम्हाला दाखवेल। खूप सामान आहे इथं, म्हणजे इतकं सामान आहे की काही काय साफ करावं, काय डिस्कार्ड करावं, काय ठेवावं काहीच लक्षात येत नाही आहे। बट सुरू आहे आता थोडं थोडं आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं पाऊस पण सुरूच आहे। रोज आम्ही भिजतो येता जाताना, बट आता करावं तर लागणारच आहे, त्यामुळे सगळं काही सुरू आहे आमचं। आणि हे सगळं काही झाल्यावर आमची नर्सरी सेट झाल्यावर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। एक लायब्ररी आणि एक नर्सरी असे आपले दोन प्लॅटफॉर्म रेडी होणार आहेत। आणि हा नर्सरीचा प्लॅटफॉर्म जो आहे तो यांच्या फील्डशी रिलेटेड आहे, लायब्ररीचा प्लॅटफॉर्म जो आहे तो माझ्या फील्डशी रिलेटेड आहे। सो दोन्ही बिझनेस आमच्या दोघांचे सेट होणार आहेत आणि मी तुमच्याशी ते नक्की शेअर करेन की कशाप्रकारे ही पूर्ण आपली नर्सरी डेव्हलप होणार आहे। सो मंगरुळपीरमधली बेस्ट नर्सरी आपली असेल याबद्दल नक्की तुम्ही खात्री बाळगा। जशी माझी लायब्ररी बेस्ट आहे मंगरुळमधली, तशीच आपली नर्सरीसुद्धा एक नंबरचीच होणार आहे याची खात्री बाळगा। आणि चला मग पाहूया कशाप्रकारे आम्ही सगळं दुकान जे आहे ते साफ करतोय आणि कशाप्रकारे इथल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेट आम्ही करतोय। खूप सामान आहे बट मस्त लागेल आणि मस्त दिसेल नर्सरी। सो आता चला करूया हळूहळू। येस, इतकं सामान आहे याच्यामध्ये। हे एक गॅरेज होतं, सो सगळं सामान आहे। अब इतकं सब खाली करणे काय, बापरे सगळ्या सापाचे बनणे आहे का, जमा केले का एवढ्या? हा तेच झाल्या केल्या। सो हे सगळं काही साफ करायचं आहे। बापरे हे काय, हे सगळं कुणा काय, हे काय, हे टेबल आहे की काय आहे असं म्हटलं मी। अरे हे तर गॅस। सो ये सब अब हमको क्लीन करने का है और ये बहुत बड़ा टास्क है हमारे लिए। इसके उस साइड भी बहुत सारा सामान है। सो लेट्स गेट स्टार्टेड। डिंग 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 डिंग। खूपच कचरा झाला, तर हे एवढं कार्पेट खराब, हे खालचं खराब। तरी आम्ही हे खालचं कार्पेट काढलंय आता, तर पाहूया। तर खूप वेट आहे याचं, त्याच्यामुळे हे हलवणं कठीण आहे। अरे म्याव, चप्पल घाल रे, चप्पल घाल। नाही झाली नाही झाली, घाल घाल। अरे थांब रे यार, इतकं सगळं साफ केलं तरी इतकं सगळं सामान आहेच आहे, आहेच आहे। आता हे सगळं साफ करायचं आहे, इथं भरण्या आहेत सापाच्या पकडलेल्या। अरे ते खालून आहे ना, तर खालचं चाललं जाते। तर हे पा, इथे आम्ही करणार आहोत नर्सरी डेव्हलप। पाऊस येतोय आत्ता सध्या
आम्ही झाडं लावले ते पाऊस आहे, इतके झाडं आम्ही बनवले आणि अशी काल आम्ही नेट बांधली.